Welcome in the next part from the subject biology, chapter number 6, biomolecules. Already हा chapter अपन online सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये different biomolecules मी study केलेले आहे. Biomolecules as the molecules that are present in a living organisms, and these biomolecules are carbohydrates, proteins, lipids, आणि ज्याच्यानंतर द नेक्स्ट बायोमॉलिक्युल तुम्ही बघितलेला असेल ते म्हणजे न्यूक्लिक ऍसिड्स तुम्ही बघितलेले असतील ऍज अ डीएनए अँड आरएनए. नाउ आफ्टर दॅट बायोमॉलिक्युल्स लेट अस डील विथ द नेक्स्ट बायोमॉलिक्युल ई एन्झाइम्स. ओके, ए तुम्ही कार्बोहायड्रेट बघितले, बी तुम्ही लिपिड्स बघितले, सी प्रोटीन्स बघितले, डी रिलेटेड विथ द न्यूक्लिक ऍसिड्स बघितले. नाउ द ई रिलेटेड विथ द बायोमॉलिक्युल एन्झाइम्स. सी द एन्झाइम्स आर very important biomolecules, and these biomolecules are important because the various metabolic reactions that happens with the living organisms, they are possible with the help of a substance which is referred by the name as enzymes. म्हणजे हा जो घटक आहे तो घटक त्या reactions काय करतो तर carry on करण्यासाठी तो काय करतो मदत करतो. तर enzymes हे जे enzymes आहेत हे पहिल्यांदा कोणी डिस्कवर केले, सो लेट अस डील विथ द डिस्कवरी ऑफ दिस एन्झाइम्स. आता खरं बघायला गेलं तर 100 वर्षांपूर्वी पाश्चर या सायंटिस्टने, व्हेन ही वॉज वर्किंग, म्हणजे पाश्चरने, लुईस पाश्चरने जी काही लस शोधून काढली, तर लुईस पाश्चरने हे सब्स्टन्सेस शोधून काढलेले होते. फक्त त्याने त्याला नाव फर्मेंटर्स असं दिलेलं होतं, म्हणजे फर्मेंटेशन घडवून आणणारे घटक. त्याच्यानंतर स्विस बायोकेमिस्ट एडवर्ड बुचनर या सायंटिस्टने मात्र काय केलं, ही आयसोलेटेड और डिस्कवर्ड दीज एन्झाइम्स ऍक्सिडेंटली इन अ और व्हाइल वर्किंग ऑन अ ईस्ट. ईस्ट हा जो घटक आहे किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे विच इज अ टाइप ऑफ फंगस, या ईस्ट मध्ये त्याने काय शोधून काढले, ही डिस्कवर्ड द सबस्टन्सेस विच आर हॅव्हिंग मीनिंग ऍज एन मीन्स इन and zyma means east. So in east they are referred by the name as enzymes. So tane kala matlab means these are accidentally discovered substances by the Edward Buchner ya scientist ne te shodhun kadle. Tar scientist Kuhne he coined the term एन्झाइम्स. तर कोहने या सायंटिस्टने काय केलं, एन्झाइम्स असं त्याचं नामकरण केलं. ऍक्च्युली म्हणजे जे कॅटलिस्ट आहे, म्हणजे असं समजलं जायचं की दी एन्झाइम्स आर गोइंग टू वर्क लाईक ॲज अ कॅटलिस्ट. पण कॅटलिस्ट जर आपण बघितलं तर त्यांचं डेफिनेशन असं आपण सांगतो की द सबस्टन्सेस दॅट ॲक्सिलरेट द रेट ऑफ रिएक्शन विदाउट पार्टिसिपेटिंग इन इट, म्हणजे उत्प्रेरक ज्याला आपण म्हणतो. मग ते उत्प्रेरक काय करतात की रिएक्शनमध्ये भाग न घेता त्या रिएक्शनचं काय करतात तर फक्त रेट ॲक्सिलरेट किंवा काय करतात तर स्पीड अप करतात त्या रिएक्शनचं, दॅट सबस्टन्स आहे. पण एन्झाइम्स कसे आहेत, दीज आर ऑल्सो लाईक अ कॅटलिस्ट, म्हणूनच त्यांना काय म्हटलं तर दे आर ऑल्सो रेफर्ड बाय द नेम ॲज बायो कॅटलिस्ट. बायो मीन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये आढळणारे उत्प्रेरक जे आहेत, दीज बायो कॅटलिस्ट आर ऑल्सो द किंवा enzymes are acting as a catalyst, and as they are going to find present in case of a living organism they are called as a biocatalyst asu sudha tanna mhatla jata. Tar he biocatalyst kay kartat, tar they are also going to accelerate or not, mhanje not they are going to accelerate but they are going to alter the rate of reaction. The necessity asel tevha te vadhavtat ani jevha nasel tevha ta रिएक्शनचा रेट काय करतात ते स्लोअर डाऊन करतात. दॅट कॅटलिस्ट दे आर रेफर्ड बाय द नेम ॲज एन्झाइम्स असं त्यांना म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये आपण असं म्हणूया की काय झालं असतं जर एन्झाइम शरीरामध्ये नसते तर, नो डाऊट त्या ठिकाणी रिएक्शन्स घडून आले असत्या, बट दे आर टाईम कन्झ्युमिंग प्रोसेसेस झाल्या असत्या, म्हणजे अतिशय स्लोअर रेटने त्या एन्झाइम्स सॉरी रिएक्शन्स काय केल्या गेल्या असत्या, कॅरी आउट केल्या गेल्या असत्या. म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो की प्रोडक्ट फॉर्मेशन ठराविक एका कालावधीमध्ये, म्हणजे जसं आपण म्हणतो की जेवल्यानंतर साधारण 3 ते 4 तासानंतर अन्नाचं पचन होतं,
महेश पचन खायला कदाचित 10-12 तास सुद्धा काय झाले असते लागले असते, आणि जे घटक शरीराला आवश्यक आहेत, फॉर एक्झाम्पल एनर्जी आपल्याला आवश्यक आहे, मग कार्बोहायड्रेट मॉलिक्युल्स ब्रेकडाऊन झाले पाहिजेत आणि एनर्जी आपल्या बॉडीला मिळाली पाहिजे. मग ही जर एनर्जी आपल्याला हालचालींसाठी काय लागते तर सतत लागते, ती आपल्याला मिळाली असती का? नाही. म्हणजे अशा रीतीने हे जे घटक आहेत ते काय व्हायला पाहिजेत, प्रोडक्ट मध्ये त्यांचं काय व्हायला पाहिजे तर कन्वर्जन हे व्हायला पाहिजे. मग त्याच्या साठी रिएक्शन रेट हे कसे असले पाहिजेत तर जलद गतीने होणारे असले पाहिजेत. मग ते होण्यासाठी सजीवांच्या शरीरामध्ये म्हणजे मुख्यतः पेशींमध्ये जे कॅटलिस्ट प्रेझेंट असतात, दिस कॅटलिस्ट दे आर रेफर्ड बाय द नेम ॲज एन्झाइम्स असं त्यांना म्हटलं जातं. म्हणूनच एन्झाइम्सचे डेफिनेशन काय केली जाते, अलॉंग द बेसिस ऑफ बायो केमिस्ट्री, एन्झाइम्स आर द थर्मोलेबाईल. Enzymes are the thermolabile biological catalysts that alter the rate of reaction without participating in it. Okay, जर काय करतात हे, these are the thermolabile. Thermolabile म्हणजे काय, हीट सेन्सिटिव्ह. कशा आहेत ते, हीट सेन्सिटिव्ह आहेत. तर हे हीट सेन्सिटिव्ह बायो कॅटलिस्ट ते काय करतात, ते अल्टर द रेट ऑफ रिएक्शन विदाउट पार्टिसिपेटिंग इन इट. म्हणजे त्या रिएक्शन मध्ये भाग न घेता ते त्या रिएक्शनचा काय करतात, रेट अल्टर करतात. त्या बायो कॅटलिस्टना काय म्हटलं जातं, दे आर रेफर्ड बाय द नेम ॲज एन्झाइम्स असं त्यांना म्हटलं जातं. दिस एन्झाइम्स वेर फर्स्टली ऍक्सिडेंटली डिस्कवर्ड बाय द एडवर्ड बुचनर इन विच इन मीन्स इन अँड झायमा मीन्स ईस्ट मध्ये ते काय केले गेलेले होते तर फाइंड आउट केले गेलेले होते. तर कुहने या सायंटिस्टने एन्झाइम टर्म काय केली त्यांना मध्ये कुहने ही ती टर्म कॉइन केलेली आपल्याला आढळून येते. आता हे जे एन्झाइम्स आहेत दे आर इन द फॉर्म ऍज एंडो एन्झाइम्स अँड द एक्झो एन्झाइम. आता एंडो एन्झाइम्स कोणा म्हणायचं तर हे नीट सेल्फ इंडिकेट. एंडो मीन्स इनसाइड, म्हणजे हे काय केले जातात, दीज एन्झाइम्स आर प्रोड्युस्ड बाय द सेल. सेलकडून ते काय केले जातात, एन्झाइम प्रोड्यूस केले जातात आणि सेलमध्येच वेगवेगळ्या रिएक्शन कॅरी आउट करण्यासाठी ते वापरले जातात. मीन्स द एन्झाइम्स आर प्रोड्युस्ड बाय द सेल इनसाइड इट, दे आर कॉल्ड एज द एंडो एन्झाइम्स. फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ अ क्लोरोप्लास्ट, इन केस ऑफ अ मायटोकॉन्ड्रिया. म्हणजे क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये ज्या काही फोटोसिंथेसिसची रिएक्शन क्लोरोप्लास्टमध्ये चालते आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये जी काही रेस्पायरेटरी म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ किंवा रेस्पायरेटरी एन्झाइम्स त्या ठिकाणी जे प्रेझेंट असतात, दीज एन्झाइम्स आर गोइंग टू ॲक्ट विद इन अ सेल ओनली. तर दुसरा जो आहे टाईप इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज एक्झो एन्झाइम. एक्झो एन्झाइम्समध्ये काय आढळतं तुम्हाला, द एन्झाइम्स आर प्रोड्युस्ड बाय द मायक्रो ऑर्गॅनिझम्स. काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय तयार करतात एन्झाइम्स तयार करतात अँड दीज एन्झाइम्स रिमेन ऍक्टिव्ह स्टील दे आर. म्हणजे जरी ते आपण त्याच्या बॉडीमधून काढले तरी ते आपण काय करू शकतो, ॲज अ एन्झाइम्स म्हणून त्याचा वापर हा करू शकतो. फॉर एक्झाम्पल द एन्झाइम्स दॅट आर ऑब्टेन्ड फ्रॉम द ईस्ट आफ्टर द एक्स्ट्रॅक्शन, ह्या ईस्टचा आपण काय करू शकतो, एक्स्ट्रॅक्ट जो आहे तो काढून ॲज अ फर्मेंटर म्हणून त्याचा वापर हा केला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल ईस्ट इट इज यूज इन द प्रिपरेशन ऑफ various food products like dhokla, idli, हे जे घटक आहेत त्यांचं फर्मेंटेशन करण्यासाठी ईस्ट काय केलं जातं, त्या ठिकाणी कल्चरने लावलं जातं. किंवा दुधाचं दही करणे वगैरे जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सुद्धा काय केलं जातं, तर हे जे काही एक्स्ट्रॅक्ट काढलेलं आहे तो वापरला जाऊ शकतो. म्हणजेच काय, त्या बॉडीपासून जरी आपण काय केला, तो प्रोडक्ट वेगळा केला, एन्झाइम हा वेगळा केला, तरी तो आपण काय करू शकतो, वापरू शकतो. दॅट एन्झाइम्स दे आर रेफर्ड बाय द नेम ॲज एक्झो एन्झाइम्स. ते बाहेर काढून काय केले जातात, वापरले जातात. आता हे जे एन्झाइम्स आपण म्हणतोय ते एन्झाइम्स कसे आढळतात, व्हॉट इज द नेचर ऑफ दीज एन्झाइम्स, तर एन्झाइम्स आर गोइंग टू अकर इन अ टू स्टेट्स मध्ये आपल्याला ते बघायला मिळतात किंवा टू फॉर्म्स मध्ये ते बघायला मिळतात. द प्युअरली प्रोटेनिशियस एन्झाइम्स, तर प्रोटीन्स जे आहेत सॉरी एन्झाइम्स आहेत, त्या एन्झाइम्स बद्दल एक वाक्य म्हटलं जातं की एन्झाइम्स आर All enzymes are proteins or
enzymes are protein, but all proteins are not enzymes. Actually, this is the property of enzymes. प्रोटीन्स एन्झाइम्स जे असतात ते कशाने बनलेले असतात तर प्रोटीन्सने बनलेले असतात. ह्याचा अर्थ असा नव्हे की सगळेच प्रोटीन्स एन्झाइम्स असतात. आता ऑन द बेसिस ऑफ ही नेचर ऑफ एन्झाइम्स मग काही एन्झाइम्स जे आहेत ते कसे आढळतात तर तुम्हाला ऍब्सोल्युटली प्रोटीन इन नेचर म्हणजे त्यांच्या जे केमिकल कंपोजिशन आहे ते कशाने बनलेले असतं. दे आर मेड अप ऑफ प्रोटीन्स ओनली. कशाने बनलेले असतात तर ते प्रोटीन्सने बनलेले आपल्याला आढळून येतात. फॉर एक्झाम्पल एन्झाइम प्रोटीएजेस. कुठले एन्झाइम? एन्झाइम प्रोटीएजेस. ते कशावरती ऍक्ट होतं? इट ऍक्ट ऑन प्रोटीन्स. ते कशावरती ऍक्ट होतं? इट ऍक्ट्स ओनली ऑन अ प्रोटीन्स. And these proteases, they are absolutely protein in nature असलेले आपल्याला बघायला मिळतात. And the second type which is referred by the name as conjugated proteins. आता conjugated proteins मध्ये काय आढळतं तुम्हाला? The enzymes along with the proteins, they consist of non-prosthetic group. प्रोटीनच्या बरोबर काय असतो आणखी त्या ठिकाणी? नॉन प्रोस्थेटिक ग्रुप प्रेझेंट असतो विच मे बी इन द फॉर्म ऑफ ऑर्गॅनिक और इन ऑर्गॅनिक और इन ऑर्गॅनिक सबस्टन्स. ओके, सो सच एन्झाइम्स आर रेफर्ड बाय द नेम ऍज काय म्हटलं जातं त्यांना? कॉन्ज्युगेटेड प्रोटीन्स, सॉरी कॉन्ज्युगेटेड एन्झाइम्स असं त्यांना म्हटलं जातं. आता ह्या ठिकाणी प्रोस्थेटिक त्या ठिकाणी काय असतो तर नॉन प्रोटीन प्रोस्थेटिक ग्रुप म्हणजे प्रोटीन्स बरोबर त्या ठिकाणी नुसतं आपण म्हटलं तरी चालतं की काय आढळतो त्या ठिकाणी? प्रोस्थेटिक ग्रुप आढळतो किंवा त्याला नॉन प्रोटीन मीन्स अदर दॅन द प्रोटीन ग्रुप त्या ठिकाणी काय असतो? अटॅच असतो विच मे बी ऑर्गॅनिक और इनऑर्गॅनिक स्वरूपामध्ये तो असलेला आपल्याला आढळून येतो. आता ह्या ठिकाणी जो प्रोस्थेटिक ग्रुप प्रेझेंट असतो तो काय असतो? इट इज फर्मली काय झालेला असतो तर ह्या प्रोटीन मॉलिक्यूलला तो काय केलेला असतो तर जोडलेला असतो. आता ह्या ठिकाणी काय आहे? देअर आर सम म्हणजे की एन्झाइम्स आहेत दे रिक्वायर काय प्रेझेंट असतात की ह्या एन्झाइम्स वरती सम एन्झाइम्स इन विच द ऑर्गॅनिक कंपाउंड्स और ऑर्गॅनिक ग्रुप्स आर फर्मली बाउंड टू द एन्झाइम्स. एन्झाइम्सला ते काय असतात? घट्ट रीतीने चिकटलेले आपल्याला आढळून येतात. अँड दीज पार्ट्स और दीज एन्झाइम्स विथ विच ऑर्गॅनिक ग्रुप्स आर tightly bound, they are referred by the name as coenzymes. असं त्यांना म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्यांना? coenzymes असं त्यांना म्हटलं जातं. मग coenzymesची जर या ठिकाणी एक्झाम्पल्स द्यायची झाली तर एक्झाम्पल्स सच एज NADFMN ह्या एन्झाइम्सची या ठिकाणी नावं देता येतील. लॉन्ग फॉर्म जर सांगायचं झालं तर निकोटीना अमाइड एडेनिन डाय फॉस्फेट किंवा डाय फॉस्फेटेज असं त्यांना म्हटलं डाय निकोटीन अमाइड. दे आर रेफर्ड बाय द नेम एज निकोटीन अमाइड एडेनिन डाय न्यूक्लियोटाइड. ठीक आहे, सो दिस इज द लॉन्ग फॉर्म ऑफ एन ए डी. त्यानंतर FAMFMN इट इज हॅविंग लॉन्ग फॉर्म ॲज फ्लॅविन मोनो न्यूक्लिओटाइड. फ्लॅविन मोनो न्यूक्लिओटाइड.
तर ह्या ठिकाणी जे बाइंडिंग झालेले ऑर्गेनिक ग्रुप्स हे कसं असतात, दे आर फर्मली किंवा टाइटली बाउंड विथ दी कशाशी प्रोटीन पार्ट्स एंजाइम्स ते टाइटली बाउंडेड असलेले आपल्याला आढळून येतात. वेल इन केस ऑफ सर्टन एंजाइम्स द प्रोटीन पार्ट इज लूजली अटैच्ड विथ इनऑर्गेनिक मॉलिक्यूल्स किंवा मेटल आयन्स स्पेशली किंवा काही इनऑर्गेनिक घटक जे आहेत त्यांच्याबरोबर ते लूजली दे आर अटॅच लूजली टू फॉर्म द मॉलिक्यूल विच इज रेफर्ड बाय द नेम ऍज को फॅक्टर असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे प्रोटीन पार्टला लूजली काय अटॅच झालेले असतात, इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स अटॅच झालेले असतात. दे मे बी इन द फॉर्म ऑफ आयर्न मॉलिक्युल्स असतात त्या ठिकाणी किंवा मॅग्नेश मॉलिक्युल त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. तर असे जे मॉलिक्युल्स आहेत विच आर इन द फॉर्म ऑफ इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस ते काय होतात त्यांना अटॅच, किंवा झिंक आहे कॉपर आहे ते मॉलिक्युल्स काय असतात लूजली अटॅच असतात. आता फॉर एक्झाम्पल पेप्टिडेजेस यांच्यामध्ये तुम्हाला काय आढळतं तर पेप्टिडेजेस मध्ये आयर्न कंटेनिंग जो कंपाउंड आहे तो काय झालेला असतो, इट इज लूजली अटॅच विथ दी कशाशी अटॅच झालेला असतो तर या ठिकाणी या प्रोटीन मॉलिक्यूलशी तो अटॅच झालेला आपल्याला आढळून येतो. सो दिस इज रिलेटेड विथ द टर्म्स को एन्झाइम्स अँड दी को फॅक्टर. को एन्झाइम्स मध्ये ऑर्गॅनिक ग्रुप टाइटली अटॅच असतो, एक्झाम्पल आहे NADFMN. तर को फॅक्टर्स मध्ये लूजली अटॅच आढळतात आपल्याला काय तर इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल्स त्या ठिकाणी असलेले आपल्याला आढळून येतात. सो दिस इज रिलेटेड विथ द बेसिक इन्फॉर्मेशन दॅट ऑफ दी एन्झाइम्सशी रिलेटेड. ह्यानंतर आपण बघणार आहे रिलेटेड विथ द प्रॉपर्टीज ऑफ एन्झाइम्स. या ठिकाणी आपण काय बघणार आहे प्रॉपर्टीज ऑफ एन्झाइम्स.